मलाही आता तेच वाटतंय की काहीतरी करण्याची वेळ आली आता. असंही या घरात राहण्यात काही फारसा इंटरेस्ट उरलेला नाहीये मला. सतत मला अशी भीती वाटत असते की कॉन्ट्रॅक्टचा पेपर जर का पावनीच्या हातात पडला तर काय होईल. बिचारीला केवढा धक्का बसेल ना. सहन करू शकेल का ती हे सगळं. तू काय आम्हाला धमकी देतेस. छे हो काका, मी कसली धमकी देणार तुम्हाला. फक्त पुढे होणाऱ्या परिणामांची कल्पना देते मी तुम्हाला. आणि असंही मी जर खरंच कोर्टात गेले आणि केस केली ना तर शुभमच्या नावावर जे काही आहे ते सगळं माझ्या नावावर होईल. तू का असं वागतेस तृष्णा. अगं तुला ज्या घराने आसरा दिला तू त्याच घरात उलटतेस. त्याच घराला वाचवायचं म्हणून हे सगळे प्रयत्न चाललेत माझे. म्हणूनच तुमचं मनही वळवण्याचा प्रयत्न करते ना मी. नाहीतर मला तरी कुठे आवडत आहे असं सगळं वागायला. पण नाईलाज आहे ना माझा. माझी ना तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, या सगळ्या गोष्टींचा जरा नीट विचार करा. तुझं काय चाललंय, तू हे सगळं का करतेस. मी तुला सांगितलंय शुभम दॅट आय लव्ह यू. प्लीज हे सगळं थांबव, खूप वाईट गोष्टी घडतील नाहीतर. काय वाईट होणार. मी तुझ्याकडे फक्त काहीतरी मागितलंय जे मिळालं की हे सगळेच प्रश्न सुटतील. मग यात कोणाचं काही वाईट होण्याचा काय संबंध. कृष्णा मी तुला हजार वेळा सांगितलं की माझं पावनी बरोबर लग्न झालंय, त्याच्यावर प्रेम आहे माझं. मी तुझ्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत तरी तू हा वेडेपणा करतेस. हा वेडेपणा नाही आहे शुभम, माझं प्रेम आहे तुझ्यावर हे मीही तुला हजारदा सांगून झालंय. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नेमकं काय लिहिलंय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात ना एवढंच फक्त मला तुला आणि तुझ्या घरच्यांना सांगायचंय जे मी केलं. माझ्या घरच्यांना मध्ये आणण्याची गरज होती का. नको, माझ्याबद्दल वाटेल ते बोललं जात असताना मी माझी बाजू मांडायला नको. शुभम आय जेन्युइनली लव्ह यू. पुन्हा तेच, पुन्हा तेच. तू का कृष्णा कुठेस. हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणखीन काही बोलायचंय. शुभम इतकी साधी गोष्ट तुला का समजत नाहीये हे मला माहित नाही, पण जितक्या लवकर तू ती समजून घेशील ना ते आपल्या तिघांसाठीही चांगलं होईल. कृष्णा अगं कुठे आहेस. आले आले. ही एक, ही पण एक. रंग जेवढे आवडलं सगळ्या आणले. अरे वा, आता माझ्या लाडक्या आईसाठी. ओ किती गोड कलर आहे हा. तुला खूप जास्त छान दिसेल. छान रंग आहे ग. आवडली. आणि आई
मी आत्यासाठी माझ्या चॉईसची आणली आहे. आता तू मला सांग तिला आवडेल की नाही. एक मिनिट थांब. ही बघ. खरंच आवडेल मनसांना. अगं आणि नाही, त्या ज्या नसतात ना साडी त्याच्यापेक्षा वेगळीच आहे. त्यांना अगदी शोभून दिसेल साडी. छान आहे. खरं तृष्णा, शुभम प्लीज लवकर या. कुठे आहे तृष्णा? वीणा कुठे? वीणा मला वाटतं बाहेर गेलं का कुठेतरी. हो का? ए लवकर ये. हे बघ मी साड्या आण. शुभम पटकन याच, एक साडी चूज कर माझ्यासाठी. हो. कसला विचार करतोय एवढा, साडी चूज कर पटकन. हा ती बघ ही. मला वाटलंच होतं तुला हीच आवडणार म्हणून. खूप छान आहे ना. चल तृष्णा आता एक तू चूज कर. अगं मला कशाला साडी वगैरे नको. काय? हा ऑप्शनच नाहीये. तुला एक साडी चूज करावी लागणार आहे म्हणजे लागणार आहे. पटकन चूज कर. काय झालं, कन्फ्युजन आहे का? शुभमला विचार, तो छान चूज करेल. मी तिच्यासाठी कशी निवड करू शकतो? म्हणजे तिला काय योग्य दिसेल काय नाही दिसणार हे तिलाच चांगलं कळत ना. खर तर मला पण तीच साडी आवडली होती, पण दॅट्स ओके. ही साडी? ओ गॉड, तुझी आणि शुभमची चॉईस सेम आहे म्हणजे. घे काही हरकत नाही, तुला ठेव. अगं राहू देत पावनी, त्याने तुझ्यासाठी निवडली आहे ना ती साडी. अगं मग काय झालं, तू वापरली काय मी वापरली काय सारखंच आहे, घे ना. अगं पण शुभमसाठी सारखं नसलं तर? तर मग मी माझ्या नवऱ्याला रिक्वेस्ट करेन आणि ऐकेल तो माझ. घे ग. शुभम तुला चालेल ना ही साडी मी घेतली तर? साडीच घेणार आहेस ना? हॅलो. त्याला काय झालं अचानक? मे बी मी आणखीनही काहीतरी घ्यावं अशी अपेक्षा असेल त्याची. मी आलेस हा. हे बघ ही साडी आहे ना, या दोन तीन कलर्स होते अगं, पण मला हा जास्त आवडला कारण माझ्याकडे बाकीचे कलर्स आहेत ना. हा पण चांगला ना मल्टी कलर. शुभम हे सगळं कधी थांबणार आहे? आई मला नाही माहित खरंच. अहो आज त्याने पावनीची साडी घेतली, ती हळूहळू तुमचा ताबा घेईल आणि ती हे सगळं ज्या पद्धतीने करते ना त्यावरून तर पावनीला कळणार पण नाही की ती तुम्हाला पावनीपासून कधी वेगळं करते. शुभम मला असं वाटतं की आपण हे सगळं पावनीला सांगायला पाहिजे. नाही आई प्लीज प्लीज आपण नको बोलूया पावनीशी प्लीज. का नको? आई पावनी आता कुठे खूप आनंदी राहायला लागली आहे खूप दिवसांनी. इतके दिवस ती मेघराज प्रकरणामुळे शॉकमध्ये होती, तिच्यावर खूप परिणाम झाला आहे मेघराजचा. आणि लगेच तृष्णा प्रकरण ती नाही सहन करू शकणार आई, म्हणून म्हणतो की प्लीज आपण नको सांगूया पावनीला. हे खरंच आहे म्हणा, पावनीला हे नाही सहन होणार आणि तिथे तृष्णा ते किती जीव टाकते. पण मग शुभम हा आता तिढा सुटणार तरी कसा? आई तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय मी, पण काही मार्गच कळत नाहीये काय करू. पण तुम्ही काळजी करू नका, मी काही करेन आणि हा तिढा सोडवेन. काळजी का करू नको शुभम? अहो आमच्या समोर आमच्या मुलांच्या विरुद्ध घरामध्ये षडयंत्र घडते आणि आम्ही काहीच करायचं नाही.
हे बघा आता हे सगळं पाहुणीला सांगितलंच पाहिजे आणि हे सगळं आता त्या तृष्णाच्या समोरच होऊन जाऊ देत. आई प्लीज, आई प्लीज प्लीज आई काही करू नका. अजूनही पाहुणी झोपेतून दचकून उठते, अजूनही तिच्या मनावर मेघराजचा खूप परिणाम झालाय, तिने अजूनही धसका घेतलाय त्या प्रकरणाचा. आई प्लीज आपण आता लगेचच नको सांगूया आहे प्लीज. अहो पण आपण आता जगा तृष्णाला थांबवलं नाही ना तर आपल्या घरामध्ये काय अनर्थ घडणार आहे ना ह्याच्या विचाराने आमचा जीव टांगणीला लागलाय इथे. आई तसं काही होणार नाही, मी यातून नक्की काहीतरी मार्ग शोधून काढेन. आणि माझं आणि पाहुणीचं प्रेम जर खरं असेल ना तर यातून नक्की मार्ग काढू आम्ही. आई मी तुम्हाला प्रॉमिस करतो पाहुणीला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकणार नाही, कोणीही नाही. अरे वीणाचे लॉन्ड्रीचे कपडे माझ्याकडेच राहिले. काय दुखतंय का तुझं? या गोळ्या? अगं नाही, कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरनी रेग्युलरली घ्यायला सांगितल्या. हा नशीब. अगं तुझे लॉन्ड्रीचे कपडे आले आणि चुकून माझ्या कपाटात ठेवले मी, म्हणून द्यायला आले होते. थँक यू. हा आत्या कुठे? देवळात गेली. ओके चल तू काळजी घ्या, मी आले. हो करायला जावं, एक तर होतं दुसरंच. काय झालं, का वैतागलाय एवढे? वैतागू नको तर काय करू? एक काम धड होत नाही, जे काम हातात घेतलंय ना त्याच्यातून भलत्याच गोष्टी समोर येत आहेत. त्या हातातोंडाशी आलेला घास तिथेच अडकून बसतोय. आता येत नाही आणि तोडता येत नाही. होईल सगळं नीट होईल, पण अशी चिडचिड करून काही नीट होणार नाही. हा ठीक आहे, मग मला तासाभरात एक मीटिंग आहे, एखादा शर्ट दे काढून. थांब थांब मीच घेतो, तुझा माझ्यासाठी एक कप चहा ठेव. आणते. हे काय आता? हे कोणाचं लव्ह लेटर? एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट. अच्छा, म्हणजे हा गेम आहे तर या बाईचा. याला म्हणतात अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो. कशी दिसते मी? सुंदर दिसतेस. मी की साडी? दोघही. बस एवढंच? इतकी सुंदर दिसतेस ना की शब्द मुके झालेत. मग स्पर्शाने बोल. मी तुला सांगितलंय शुभम दॅट आय लव्ह यू. नको टेन्शन घेऊस. पाहुणी कधी कधी आपली गरज दुसऱ्यासाठी संधी ठरते.
म्हणजे म्हणजे आपण आपल्या गरजेपोटी समोरच्याकडे मदत मागतो आणि समोरचा आपल्या गरजेकडे आपल्याला एक्सप्लॉइट करण्याची संधी म्हणून बघतो. असंच असतं जग आणि अशी माणसं पण आपल्याला भेटतात. आपल्याला भेटला ना मेघराज, पण आता चांगलं आहे ना, तो गेलाय ना आपल्या आयुष्यातून. अवनी फक्त नावं बदलतात, माणसं बदलतात, चेहरे बदलतात, वृत्ती नाही बदलत. बरोबर बोलतोयस, पण आपण कसं वागायचं हे आपल्या हातात असतं की नाही. जसं त्या कॉन्ट्रॅक्टसाठी तू नाही म्हणून सांगितलंस त्या बाईला, संपला विषय. पण कधी कधी आपल्याला संधी न देता समोरचा आपल्यासाठी चॉईस करून टाकतो. तेव्हा तरीही तो नाकारण्याचा अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आयुष्य इतकं सोपं असतं. आय विश असलं पाहिजे. तुला काय झालंय? काही नाही ग, फायनान्सर मिळत नाही ना, फ्रस्ट्रेशन बोलतंय सगळं. तू फ्रस्ट्रेट नाही व्हायचंयस, अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होणार आहे. जा आवरून ये. हे काय चाललंय? आधी मेघराज होता, आता तृष्णा आहे. तेव्हा पावनी माझ्यापासून काहीतरी लपवत होती आणि आता मी तिच्यापासून लपवतोय. हे सगळं थांबलं पाहिजे, पण कसं थांबणार? तुम्ही प्लॅन पास करणार आहात की नाही मिस्टर सावंत? नाही तुम्ही मला स्पष्ट सांगा, नाहीतर इतर मार्गही आहेत माझ्याकडे काम करून घेण्याचे. ठीक, 2 दिवस. 2 दिवसात जर का काम नाही झालं ना, तर मग मी बघते पुढे काय करायचं ते. इतर लोकांची इतकी कामं करता, थोडस आमचं पण काम करा. तू इथे कशाला आलायस? का म्हणजे सहज असं कोणी कुणाकडे जाऊ शकत नाही का? ओ ऑफकोर्स जाऊ शकत ना, पण तुझे आणि माझे ग्रह इतक्या सहज जुळत नाहीत ना. है ना, योग जुळले की ग्रह जुळायला वेळ लागत नाही, है ना. आणि तुम्ही एक गोष्ट विसरताय तृष्णा जी, स्वप्नील अजूनही माझ्या सोबत आहे. आणि काय ना, सध्या माझ्या कुंडलीत आहे ना भरपूर धनलाभाचा योग आहे असं कळलंय मला. आणि तो धनलाभ तुला माझ्याकडून अपेक्षित आहे, आणि ते सगळं करण्यासाठी तू इथे अगदी सहज आलायस, नाही का? अर्थातच. काय ना, जिकडे फायदा दिसेल तिकडे माझे पाय सहज वळतात, आणि माझं नशीब सध्या एवढं बलवत्तर आहे ना की कुठलाही फायदा मला सहज मिळतो, अगदी सहज मिळतो. कोडी घालत बसण्यापेक्षा स्पष्ट बोलूया, कशाला आलायस इकडे? बोलूया ना, त्यात काय. म्हटलं ना मी खूप नशीबवान आहे, माझा फायदा अगदी सहज माझ्या समोर आणून ठेवला. तुला नेमकं काय हवंय ते आता सांगशील का? मदत, मला तुझी मदत करायची. खूप उदात्त हेतू आहे तुझा, चांगलं आहे. तू अजूनही मेघराजचं काम करतेस हे ऐकून त्याला आनंद वाटला असता. तुझी ही फालतूची बडबड बंद कर आणि स्वप्नीला कधी सोडणार आहेस ते सांग. उरलेलं काम पूर्ण झालं की साहेब मेघराजचाच निरोप आहे. म्हणजे तू अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्येस? कुठे तो? पैशासाठी मेघराजच्याच काय तर सैतानाच्या कामालाही मी नाही म्हणणार नाही. आपली लॉयल्टी पेशाशी आहे. हा काय ना, माणसाचं डोकं केव्हाही फिरू शकतं,
पण पैसा माणसाची लाईफ बदलू शकतात. तुम्हाला जास्त पैसे दे, मी मेघराजचा निरोप समारंभ करतो. मेघराजने त्याच्या फायद्यासाठी जे काय केलं त्याचा तू वापर करतेस. मित्र मित्र म्हणून त्याने शुभमची या कागदपत्रांवर सही घेतली. चांगलंय चांगलंय. त्याचा फायदा, तुझा फायदा, माझा पण फायदा. भूषण स्वप्नील कुठं आहे? मजेत आहे, एन्जॉय करतोय तू. आणि जोपर्यंत तू मेघराजचं ऐकतेस तोपर्यंत तो असाच एन्जॉय करत राहील. हा, पण ज्या दिवशी तू त्याचं ऐकणं बंद करशील तेव्हा त्याचा श्वास बंद होईल. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.